चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आत्मकथनपर पुस्तक प्रकाशनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झंझावत या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी बोलताना नारायण राणेंनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. शिवसेना ही सामान्य शिवसैनिकांच्या जीवावरती उभी आहे. माझ्यासारख्या शिवसैनिकाला नाईलाजाने शिवसेना सोडावी लागली, तरीही बाळासाहेबांवर माझे जीवापाड प्रेम आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना किती त्रास दिला हे आज बोलणार नाही. एकच सांगेल, उद्धव ठाकरेंनी कधीतरी आत्मपरीक्षण करावं असं नारायण राणेंनी यावेळी सांगितलं. मी 14 वर्षाचा असताना शिवसैनिक झालो, त्यावेळी फक्त 16 वर्षाचा असलेल्यांनाच सदस्यपद मिळत होते. मग माझ्यापेक्षा मोठ्या मुलाला 2 रुपये देऊन माझ्या नावाने नोंदणी करायला सांगितली. आज ते तुम्हाला चुकीचं वाटत असेल, पण शिवसेनेत येण्यासाठी ते करावे लागले. उद्धव ठाकरेंसारख्या आयत्या बिळावर नागोबा असलेल्या माणसाला हे समजणार नाही असे झंझावती विधान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या आत्मकथनपर पुस्तक प्रकाशनाच्या वेळी केले. यासोबतच त्यांनी बाळासाहेबांप्रती असलेल्या प्रेमाचा देखील उल्लेख केला. मात्र उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे बाळासाहेबांना त्रास दिला आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संबंधातले अनेक पोलखोल त्यांनी या पुस्तकात केले आहे. यासोबतच त्यांनी आपल्या या पुस्तकात बाळासाहेब, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याविषयी अनेक गौप्यस्फोट केले आहे. अशाच इतरही बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.